नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्गीकरण हा जो काही घटक आहे या घटकातील आकृत्या या उपघटकावर आधारित काही उदाहरणे आता आपण येथे सोडवणार आहोत येथे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार मध्ये दोन दोन आकृत्या दिलेल्या आहेत बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृती आता यांचं आपल्याला प्रथम निरीक्षण करावं लागणार आहे येथे जर पाहिलं पहिल्या आकृतीमध्ये बाह्य आकृती त्रिकोण अंतर्गत आकृती त्रिकोण दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर बाह्य आकृती आहे पंचकोण आतमध्ये आहे चौकोण वेगळी आकृती आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बाह्य आकृती चौकोण अंतर्गत आकृती वर्तुळ पर्याय क्रमांक चार मध्ये बाह्य आकृती वर्तुळ अंतर्गत आकृती चौकोण म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार मध्ये बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृत्या वेगवेगळ्या आहेत मात्र पर्याय क्रमांक एक मध्ये बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृती एकच आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक था था, एक येथे आपल्याला प्रत्येक पर्यायामध्ये दोन आकृत्या दिसतात आणि त्या एकमेकींना छेदणाऱ्या दिसतात आता येथे निरीक्षण करायचे नेमकी गटात न बसणारी आकृती कोणती येथे जर पाहिलं तर हे चौकोन एकमेकांना छेदलेले आहेत परंतु यांचा दुसऱ्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहेत एकमेकांना छेदलेले आहेत त्यांचा आकारही सारखाच आहे पर्याय क्रमांक चार मध्ये दोन वर्तुळ आहेत तेही एकमेकांना छेदलेले आहेत त्यांचाही आकार सारखाच आहे परंतु पर्याय क्रमांक तीन मध्ये असणारा पंचकोण जो आहे हे मात्र त्या ठिकाणी एकमेकांना छेदलेले आहेत परंतु त्यांचा आकार मात्र लहान मोठा आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन येथे तुमच्यासमोर ही जी आकृती दिसत आहे, आहे या आकृतीमध्ये शाखा आहेत प्रत्येक आकृतीमध्ये दिसतात त्या शाखांची संख्या आता प्रथम आपण मोजूया पहिली जी आकृती आहे यामध्ये जर पाहिलं तर एकूण शाखांची संख्या चार आहे दुसऱ्या आकृतीमध्ये एकूण शाखांची संख्या सात तिसऱ्या आकृतीमध्ये शाखांची संख्या तीन चौथ्या आकृतीमध्ये शाखांची संख्या आहे पाच मग गटात न बसणारी आकृती कोणती तर पर्याय क्रमांक एक कारण पर्याय क्रमांक दोन तीन चार मध्ये शाखांची संख्या विषम आहे पर्याय क्रमांक एक मध्ये मात्र ती सम आहे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक एक तसंच आपण सात तीन पाच या मूळ संख्या आहेत शाखांची संख्या मूळ संख्या आहे असंही आपण येथे म्हणू शकतो आणि येथे संयुक्त संख्या आलेली शाखांची संख्या चार म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने आपण इथे विचार करू शकतो येथे तुमच्या समोर काही चिन्ह दिसत आहे हे नेमकी किती रेषांपासून बनलेले आहेत ते प्रथम आपण मोजूया पहिली जी आकृती आहे त्यामध्ये एकूण रेषांची संख्या आहे चार दुसऱ्या आकृतीमध्ये रेषांची संख्या सुद्धा चारच आहे तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा किंवा तिसरी आकृती सुद्धा चार रेषांपासून बनलेली आहे चौथी आकृती मात्र पाच रेषांपासून बनलेली आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार येथे जर पाहिलं तर बाह्य आकृती आणि अंतर्गत जर पाहिलं तर इंग्रजी अक्षरे आपल्याला दिसत आहे त्यामुळे वेगळेपणा काय हे आता प्रथम आपल्याला शोधावं लागेल बाह्य आकृतीतील रेषांची संख्या जर पाहिली पहिल्या आकृतीमध्ये पंचकोण म्हणजेच पाच रेषा आहेत अंतर्गत रेषा एम जर पाहिली तर एक दोन तीन चार आतील रेषांची संख्या चार दुसऱ्या आकृतीमध्ये बाह्य रेषा आहेत आहे सहा अंतर्गत रेषा एक दोन तीन चार आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर बाह्य रेषा आहेत तीन अंतर्गत रेषा आहेत दोन पर्याय क्रमांक चारमध्ये जाऊया बाह्य रेषा चार आणि आतील रेषा तीन म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक तीन आणि चारमध्ये जर पाहिलं तर बाह्य रेषणेपेक्षा आतील रेषा एकणे कमी आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये बाह्य रेषेपेक्षा आतील रेषा दोनने कमी दिसतात त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन आता येथे जर पाहिलं तर पर्याय क्रमांक एक तीन आणि चार मध्ये जर पाहिलं तर आतल्या भागामध्ये वर्तुळ दिसतंय परंतु येथे मात्र आपल्याला चौकोन झालेला दिसतोय त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो